सांगतो तर राज्याची तिजोरी आज माझ्या ताब्यामध्ये आहे ना, मी अर्थमंत्री आहे. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. दामणीचा तरण, मीच जलसंपदा मंत्री असताना ऑर्डर दिलेली, मला वाटतं गॉर फिलिंगचं काम राहिलेलं आहे. त्याही संदर्भामध्ये तिथं पाऊस चांगला पडतो, त्याही कामामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू, त्याच्यामध्ये निधी देऊ आणि गॉर फिलिंगचं काम करू. मित्रांनो, एक का मी सांगू शकतो कोल्हापूरच्या या विराट सभेमध्ये का, तर आम्ही सरकारमध्ये आहे, आम्ही सत्तेमध्ये जे आलोय ती कामं करायला आलोय. त्याच्याकरता आमच्यावर दबाव होता, परंतु राज्यामध्ये काही जण आमची बदनामी करतायत हे आपण ओळखलं पाहिजे, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मित्रांनो, या परिसरामध्ये पाणी पुरवठा थेट पाईपलाईन किती दिवस प्रश्न प्रलंबित होता, काळुंगवाडी धरणातलं, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुढाकार घेतला, आता ते पूर्णत्वाला होत आलंय. काही कमी पडलं तर राहिलेले पण पैसे देऊ ना. मी का सांगतो तर राज्याची तिजोरी आज माझ्या ताब्यामध्ये आहे ना, मी अर्थमंत्री आहे, त्याच्यामुळं याही कामामध्ये आपण कोल्हापूरकरांना मदत करू. माझी दुसरी तुम्हाला विनंती आहे, शहरं वाढतात, मी दिलीप वळसे पाटीलच्या पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करतो, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडचं नेतृत्व करतो, ती शहरं वाढत असताना अनेकदा जवळची गावं ही शहरामध्ये घ्यावी लागली. माझी कोल्हापूरकरांनो, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे, कोल्हापूरकरांना विनंती आहे की जसं तुम्ही तुमचा टोल माफ करण्याच्या करता मजबूतीनं एकी दाखवली आणि राज्य सरकारला वाकवलं आणि तो टोल माफ केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.